बातमी मुख्यमंत्री पदावरून कोणताच वाद नाही। उद्धव ठाकरे हेच 5 वर्ष मुख्यमंत्री राहतील। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वक्तव्य केलं। नाना पटोले यांनी आपल्याला मुख्यमंत्री पदामध्ये रस असल्याचं मत नुकतंच अकोला इथं कार्यक्रमात व्यक्त केलं होतं। मात्र त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेनेकडेच 5 वर्ष मुख्यमंत्री पद राहील असं स्पष्ट केल्यानंतर पुन्हा एकदा नाना पटोले यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच 5 वर्ष मुख्यमंत्री राहतील असं स्पष्ट केलंय। दरम्यान मुख्यमंत्री पदावरून आपला कोणताच वाद नाही असं त्यांनी म्हटलंय। त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्हाला शेतकऱ्यांचा आमचा खरा प्रतिनिधी नाना पटोलेच्या रूपानं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बघायचा आणि म्हणून मी त्याच्या प्रश्नाला उत्तर देत असताना सांगितलं की याच्यासाठी काँग्रेसला तुम्हाला निवडून आणावं लागेल, तुम्हाला काँग्रेसचा प्रचार करावा लागेल आणि म्हणून मी या पद्धतीचं वक्तव्य केलं। तर आखरी मी वारंवार सांगितलं की महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा पक्ष 2024 काँग्रेसच येणार आणि आमचं हायकमांड डिसाइड करेल की राज्याचा मुख्यमंत्री कोणाला करायचं। यांनी लावलेली दुकानं भगवान श्रीरामाच्या नावाने पैसे वसूल करायची त्यांनी दुसऱ्या दिवशी बंद केलेली होती आणि आमचा आक्षेप जो होता तोच आता भाजपचे यूपीचे माजी मंत्री पांडेजी त्यांनी जाहीरपणे त्याचं वक्तव्य केलं। भगवान श्रीरामाच्या नावाने राम नाम जपना और पराया माल अपना ही भूमिका भाजपची या निमित्तानं स्पष्ट झाली।